हाय फ्रेंड, कसे आहात? बरे आहात ना? तर स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसानंतर मी ब्लॉग्स बनवत आहे आणि या ब्लॉग्समध्ये मी काय दाखवते आहे ते तुम्ही नक्की बघा. तर मित्रांनो, मी सध्या तर स्वयंपाक बनवत होते. आत्ताच मी चपाती बनवली आहे आणि आणि आता भाजी बनवायची. तर बघा, माझे मिस्टर मला हेल्प करायला लागले. मी तुम्हाला दाखवते ते मला कसे हेल्प करतात. काय करताय तुम्ही? हा, कट करताय? नाही येतय का करायला? हा बर बर. हा मग ही कपात कशाला कापताय तुम्ही? तर मित्रांनो, या सामचं किचन आहे. मग बघू शकता तुम्ही, आज कलीकड दरवाजा आहे, कलीकड गॅलरी आहे आणि भाजी कट करताय. तोपर्यंत पक्क दरवाजा आहे. हे बघा, ही खिडकी. इथं मोबाईल ठेवून मी व्हिडिओ बनवत असते, रील्स वगैरे बनवत असते. झालंय का? तर मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मला रेसिपी पण मी पूर्ण दाखवते तुम्ही कसं बनवते. इकडे बघा, व्हिडिओ मध्ये हाय करा ना. जेवणासाठी झुणका बनवत आहे. तर बघा मी कसं बनवते ते आणि मी माझ्या पद्धतीने बनवते. तर मी बेसन पीठ घेतलंय आणि त्या बेसन पिठामध्ये मी आता पाणी ओतते. तर हे मी हलवून का घेते कारण की ते नंतर गाठी राहतात. आणि यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आधी. चवीनुसार मीठ टाकून घेतलंय मी आता. यामध्ये गाठी होऊ नये म्हणून मी हे मिश्रण असं करून घेते. हे मिश्रण ओके झालेलं आहे. तर मी झुणकासाठी एवढं बेसन घेतलं एक वाटी आणि ह्या एक वाटीसाठी मी काय काय घेतलंय ते दाखवते तुम्हाला. मोहरी घेतली, त्यानंतर जिरे, हळद आणि इथं थोडी लाल तिखट आहे. त्यानंतर कांदा, मिरची, लसूण, कोथिंबीर आणि मी झुणकामध्ये कांद्याची पात टाकते त्यामुळे मी पात चिरून घेतली बारीक. आता तेल आपलं गरम झालेलं आहे तर तेलामध्ये सगळ्यात पहिले आपण जिरे टाकून घेऊया. आणि कमी गॅस वर हे व्यवस्थित लाल होईपर्यंत तळून घ्यायचं.
नंतर मी याच्यामध्ये मिरच्या टाकते, कांदा टाकून घेते, आणि कांद्याला सोनेरी कलर येईपर्यंत तो परतून घ्यायचा. कोथिंबीर पण टाकते आता, आणि हळद आणि ते लाल तिखट पण टाकून घेते, याला परत परतून घ्यायचं. याची खुशबू खूप छान येत आहे. आता याचा वास मंग यायला लागलाय, आणि आपला कांदा पण आता थोडा थोडा सोनेरी कलरचा होतोय. मिश्रण आपलं एकदम छान तयार झालेलं आहे, आणि आता मी बेसन पीठ मी याच्यामध्ये टाकते. त्याचबरोबर आपल्याला पाहिजे तेवढं पाणी आपण टाकून द्यायचं. त्यामध्ये ही कांद्याची पात तर मित्रांनो, अशा प्रकारे मी झुणका भाकरी बनवलेली आहे, आणि त्याचप्रमाणे इकडं व्हाईट भात टाकलाय, पण इकडं गरम पाणी केलंय. वातावरण खराब असल्यामुळे आम्ही गरम पाणी पितो, आणि मी किचन पण साफ करून घेतलंय. तर मित्रांनो, तुम्हाला मी बनवलेला झुणका कसा वाटला ते नक्की सांगा कमेंटमध्ये, आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.